नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर दुबईमध्ये आज माझा दुसरा दिवस आहे आणि मी चाललो आता स्काय डायविंग करण्यासाठी। तर आता मॉर्निंगचे 8 वाजले, तर आता मेट्रो स्टेशनकडे चाललो आहे मी। 9:30 बोलवलं आहे आम्हाला त्यांनी तिकडे, मग तिकडे ट्रेनिंग वगैरे देतील थोडीस ते, नंतर आपली स्काय डायविंग आहे। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्ही। मॉर्निंगचा सीन आहे दुबईचा। आपल्या स्टेशनला पोहोचतो आपण आता। कोणतं स्टेशन होतं रे? मरीना। ओके, आता इथून आम्ही चाललोय खाली स्टेशनच्या बाहेर गेलं का, मग आपण इथून टॅक्सी बुक करणार आहे। तर मित्रांनो, आपली कॅब आली आहे। ही कॅब आहे आपली। व्ह्यू पण खूप छान आहे इकडे। आपल्याला त्याच्या पाठीमागे जायचं आहे। आता मध्ये बसूया आपण। चला, कॅबसाठी आपण दिले 45 दिरम 4 पर्सनसाठी। फायनली पोहोचलोय, फायनली पोहोचलोय आपल्या स्पॉटला स्काय डायव्ह दुबई। आता इथून मध्ये जातो, मी मध्ये जातो आणि बघतो काय प्रोसिजर आहे पुढची। मित्रांनो, मध्ये एंट्री केली मी, तिकडे ट्रेनिंग वगैरे असते। आपण बाकी प्रोसिजर इथून करून घेतली। तर वेट आपलं 95 kg कमी पाहिजे, मिनिमम किंवा 95 kg पाहिजे। आमचे मित्र तर 400 ग्रॅम जास्त होतं, त्याला घेत नव्हते। म्हणजे टी शर्ट वगैरे चेंज करायला लावलं, बाकी पण खूप गोष्टी गेल्या, म्हणजे 400 ग्रॅम कमी गेला आम्ही। मग त्याला तेव्हा मध्ये सोडते होता। तर आता इथून आम्ही जातो वरती, कॉफी वगैरे पितो। तर आमचे नाव वगैरे ते आवाज येतील इथून 8 तासाने, नंतर मग आम्ही परत खाली येऊ। मग ते आम्हाला गाईड करणार इथून पुढची प्रोसिजर काय। तर पहिली प्रोसिजर ते आपल्याला इकडे व्हिडिओ दाखवते। आम्ही काहीतरी खायला घेतलं आहे, सँडविच, चिकन सँडविच, कॉफी वगैरे घेतलं आहे। तर मित्रांनो, आता आपली ट्रेनिंग चालू होणार आहे इकडे। इकडे लॉकर आहे, आपल्याला सर्व वस्तू इकडे ठेवायच्या लॉकरमध्ये। मग कसं वाटतंय बाबा? फाटते मला, बेकार आहे म्हणून बघा प्रेशरमध्ये कॉफी पिते। तर चला, मग आता पुढचं व्हिडिओ ते स्वतः शूट करून देणार आहे आपल्याला। ते इथं आता गोप्रो मी ठेवून देतोय लॉकरमध्ये। तर चला मग जाऊया आता। लेट्स गो। मजा आली आणि जिवंत आहे मी। तर मित्रांनो, आमची स्काय डायविंग करून झाली, खूप मजा आली, खूप भारी एक्सपिरियन्स होता। मजा आली ना मग? अरे एक नंबर हबीबी, येत तो तुला रे भीती वाटली होती का? नाही परत करायचं, सगळे परत येऊ आपण। माझे कोण पैसे म्हणते स्काय डायविंग, परत येऊ आपण करायला। काही विषय नाही, पाठीमागे व्ह्यू बघा किती भारी एकदम। इथं जबरदस्त व्ह्यू एकदम। आम्ही रात्री परत एका दिवशी इकडे येणार आहे। इकडे वॉटर राईड खूप आहे, ते पण करायचे आपल्याला। तर आता इथून काही फिक्स नाही आमचं कुठे जायचं, बघूया। फिक्स करून मग नंतर तुम्हाला सांगतो कुठे जाणार आहे। पण स्काय डायविंगला एक नंबर मजा आली, जबरदस्त एक्सपिरियन्स होता।
मित्रांनो, रात्रीचे 7:30 वाजले तर आता हॉटेलमधून आम्ही फ्रेश होऊन बाहेर निघालोय. आता चाललोय आम्ही ग्लोबल व्हिलेजला. तर इथून 8 तासावर आहे आम्हाला ते टॅक्सी बुक केली. आता आमची टॅक्सी येते तर टॅक्सीचाच वेट करतोय आम्ही. आता टॅक्सी आल्यावर मग दाखवतो तुम्हाला टॅक्सी कोणती आपली. तर आपली कॅब आली. आता ही आपली कॅब आहे GMC, एकदम खतरनाक गाडी आहे. आता गाडीमध्ये बसतोय. आता जबरदस्त कार आहे एकदम. तर मित्रांनो, आपण आता एंट्री केली आहे. मध्ये आलो आहे. 820 धरम पर पर्सन होती एंट्री फी. इकडे बघा आता किती सारे शॉप्स आहे, दुकान आहे, एकदम जबरदस्त आहे. आणि कलर बघा एकदम गोल्डन आहे सर्व शॉपचं वगैरे. इकडे फाउंटन पण आहे पाठीमागे एक. आता बघूया एक काही काही ठिकाणं फिरतो मी आणि तुम्हाला दाखवतो काही काही नेमकं इकडे. मित्रांनो, फाउंटन पासून पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे बघा पाठीमागे म्युझिकल फाउंटन वगैरे. एकदम भारी फील आहे इकडे. तर मित्रांनो, आता पुढे आलो आम्ही थोडंसं. तर इकडे पाठीमागे दाखवतो तुम्हाला. इकडे सिरिया देशाचं आहे कल्चर, फूड वगैरे, शॉपिंग सेंटर आहे. इकडे पाठीमागे पण खूप देशांचे पूर्ण स्ट्रीटच तशी आहे. आणि साईडला इकडे स्ट्रीट फूड वगैरे पण भेटेल आपल्याला. तर अजून काही फिक्स नाही आम्ही कुठे जावं ते, काही कोणत्या याच्यामध्ये शिरावं ते पण फिक्स केलं नाही अजून. इंडियाचं शोधतो आम्ही. इंडियाचं काही भेटलं नाही आम्हाला. आणि खूप गर्दी इकडे, खूप लोक आहे. मित्रांनो, खूप ठिकाणी फिरलो आम्ही. आता चाललो आम्ही तिकडे पाठीमागे राईड्स दिसते तुम्हाला. ते खूप मोठे राईड्स आहे इकडे जगामधले. आणि ते राईड्स आपण करणार आहे. आता तिकडे चाललोय पाठीमागे. तिकडे गेल्यावर मग दाखवत तुम्हाला कोणकोणते राईड्स आहे. मित्रांनो, फायनली आपल्या स्पॉटला पोहोचलो आपण. इकडे पाठीमागे राईड्स आहे. तर आपण ती पाठीमागची ती सगळ्यात मोठी ती राईड करणार आहे. जगातली सर्वात मोठी राईड आहे ती. इकडून एंट्री त्याची. मी राईड करतो वरती जाऊन. वरती व्हिडिओ तो अलाउड नाही आपल्याला. आल्यावर सांगतो तुम्हाला कशी होती राईड. मित्रांनो, सर्वप्रथम आपण ही राईड करणार आहे. आपण त्यासाठी कार्ड घेतलंय. प्राईस काय आहे कार्डची? 140 दिरहम टोटल. 140 दिरहम टोटल प्राईस आहे. त्याच्यामध्ये आपण ही राईड करू शकतो. नंतर लागलं तसं रिचार्ज करायचं आणि बाकी राईड्स करायचे. गर्दी बघू शकते किती इकडे. खूप मोठी लाईन आहे. आता 15-1 मिनटं लागतील आम्हाला इथे. मग राईड वरती तर व्हिडिओ आलावर नाही आहे. खाली आल्यावर मग तुम्हाला सांगतो कसा एक्सपिरियन्स होता. खूप भारी एक्सपिरियन्स होता. खूप वरती गेलो होतो आम्ही. खूप मजा आली. आता इथून चाललोय दुसरीकडे आम्ही. बघूया कुठे जाऊ. तर मित्रांनो, आपण आता खूप फिरल्यानंतर फायनली पोहोचलो आपल्या इंडियाचे इथे. तुम्हाला इंडियाचे दाखवत होते. इकडे पाठीमागे खूप मोठं बनवलेलं आहे. हे बघा जबरदस्त आहे एकदम. एकदम भारी दिसतंय. आता मध्ये जातो आणि बघतो काय काय तिथे. इकडे पाठीमागे आफ्रिका पण आहे. हे बघा पाठीमागे आफ्रिका आहे. इकडे लास्टला पाठीमागे हाँगकाँग होतं.
त्याचं टायमिंग 1 वाजेपर्यंत आहे. आता वाजले 12:45 अजून तर जेवण पण बाकी आहे आमचं. आम्ही जेवण इथे इंडियामध्येच करणार आहे कारण की खूप दिवस झाले इंडियाचे खाल्ले आम्ही 3 दिवसापासून. सर्व इथलंच खात होतो आम्ही. चला जाऊया इंडियाच्या मध्ये. तर मित्रांनो आता मी मध्ये आलो आहे. इकडे खूप सारे शॉपिंगचे दुकान आहे इंडियाचे. हे बघा इकडे पण आहे लेडीजसाठी. इकडे पाठीमागे कुर्ते वगैरे आपले इंडियन आणि अजून लेडीजचे भरपूर गोष्टी इथे. स्ट्रीट फूड पण ची गल्ली इथे एक तिकडे पण आलो आहे आपण. अजून देशील रिलाईट म्हणून आहे, डोसा कॅम्प आहे, खूप साऱ्या गोष्टी इकडे. तर मी पूर्ण एवढं नाही फिरू शकत आता कारण की खूप मोठं आहे. आता आपण जाऊया इथून स्ट्रीट फूडच्या इकडे. तर मित्रांनो आपण इंडियन फूड कॉर्नरला आलो इकडे. इंडियन चाट्स वगैरे भेटते इकडे. मी तुम्हाला दाखवतो आता मध्ये काय काय आहे. इकडे पहिले तंदुरी मटक चाय वगैरे आहे, समोसा आहे. साईडला आपलं चायनीज पण आहे, पावभाजी भेटते, छोले भटुरे भेटत्या, डोसे भेटत्या, अजून पण खूप आहे काही इथे. तर याच्यातला आम्ही चायनीज आणि पावभाजी वगैरे पार्सल नेणार आहे रूमवर आपल्या. तर मित्रांनो आता आमचं फिरून झालंय पूर्ण. तर आता आम्ही चाललोय परत आपल्या हॉटेलला. तर आम्ही फूड पार्सल घेतलंय खूप दिवसानंतर. नॉनव्हेज खाणार आहे आम्ही 4-5 दिवसानंतर आता. आणि ते बी आपलं इंडियन इंडियन फूड. हा इंडियन फूड खाणार आहे. किती रुपयाला पडलं आपल्याला टोटल? टोटल सगळं 225 दिराम. ओके, म्हणजे 1 दिराम म्हणजे 20 रुपये. 225 × 20.50 करा. 200 × 2 = 400. खूप मजा आली आम्हाला इकडे. आणि उद्या तर अजून जास्त मजा येणार आहे आपल्याला. सरप्राईज आहे डायरेक्ट. पुढचे व्हिडिओ तर खूप भारी राहणार आहे. तर आजचा लॉग इथे एंड होतोय. आता आम्ही डायरेक्ट हॉटेलला चाललोय आणि झोपणार आहे. तर आता टाइम झालाय डायरेक्ट 12:30. तर चला जाऊया आता रूमवर आणि भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये.